लक्ष्मण लालाचं मायपाल मुक्काम पष्टराजाळे तालुका फलटण जिल्हा सातारा। मी एक सामान्य शेतकरी, मी या वर्षी 1 एकर बाजरी करणार आहे। त्याच्यासाठी 1.5 किलो बाजरीचं बियाणे 1 एकरासाठी खरेदी केलेलं आहे। त्याचे बीज प्रक्रिया करण्यासाठी राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझरचं बायोला हे त्या कंपनीनं काढलेलं बायोला हे म्हणजे एक जैविक द्रव्य आहे। याच्यामध्ये नत्र, उडद आणि पालाश हे भरपूर प्रमाणात आहे। ह्याची बीज प्रक्रिया केल्यामुळे बाजरीची उत्पन्न क्षमता अतिशय चांगल्या प्रकारे वाढते। 1 एकराच्या बाजरीसाठी 1.5 किलो बियाण्यासाठी हे बायोला 35 ml फक्त वापरायचं आहे। 35 ml या सर्व बियाण्यांना चोळल्यानंतर याचं हलवून चोळायचं, त्याच्यानंतर ते सावलीमध्ये साधारण 1/2 पाऊण तास ते सुकवायचं आणि त्याच्यानंतर त्याची पेरणी करायची। त्यामुळे काय होतं की त्यामुळे उत्पादन क्षमता तर वाढतेच आणि त्याच्यामुळे आपल्या उत्पादनात साधारणपणे 25 ते 20% आपलं उत्पादन चांगल्या प्रकारे वाढतं। त्यामुळे हे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरचं बायोला जे हे उत्पन्न आहे हे सर्व शेतकऱ्यांनी वापरावं अशी मी सर्वांना विनंती करतो। मी तर केलेलंच आहे, तुम्हीही करा, कारण प्रत्येकाच्या उत्पादनात साधारण 25 ते 20% वाढ होणार आहे। आता हे कसं वापरायचं हे तुम्हाला एक थोडंसं प्रात्यक्षिक मी दाखवतो। हे टोपण साधारण 5 ml आहे। आपल्याला 1.5 किलोसाठी 35 ml वापर करायचा आहे। त्यासाठी ह्याच्यात असं 5 ml घेऊन असं तुम्ही असं असं तुम्ही 35 ml वापर करायचा आणि त्याच्यानंतर हे असं त्याला हात अजिबात लावायचा नाहीये। त्यासाठी एक कुणाला तरी जोडीला घेऊन असे त्याचे असं ते मिक्स करायचं, असं मिक्स केल्यानंतर नंतर ते हाताने असं पसरून ठेवलं तरी चालेल। त्यानंतर हे असं सावलीत साधारण 1/2 पाऊण तास पसरून ठेवायचं आणि नंतर त्याची पेरणी करायची। याच्यामुळे उत्पन्नात चांगले 20-25% वाढ होते।